नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौथ्या धड्याचा पुढचा भाग शिकणार आहोत विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचं स्थानांतरण कसं होतं ते आज आपण शिकणार आहोत आता आकृती बघा या आकृतीमध्ये काय काय जोडणी केली आहे ते बघूया आपण तुम्ही जर नीड बघाल तर घट दाखवला आहे अधिक वजा चिन्ह असलेलं दिसतंय तुम्हाला त्यानंतर ए लिहिलेलं आहे ते ॲमिटर आहे ॲमिटरचा उपयोग कशासाठी होतो विद्युत धरा मोजायला हो त्याच्यानंतर व्ही दाखवलाय बघा तो आहे मीटर विभवांतर मोजण्यासाठी ए आणि बी हे जे दोन पॉइंट्स आहे त्याच्यामध्ये बघा रोध आर हा रोध दाखवला आहे त्यानंतर दाखवली आहे आणि व्ही ए बी आहे म्हणजे काय तर ए आणि बी या दोन टोकांमधलं विभवांतर हा ॲक्च्युली त्याचा अर्थ आहे आणि जर तुम्ही बघाल तर आय दाखवली आहे आय अक्षर दाखवलं आहे ते आय हे अक्षर काय आहे तर विद्युत धारा आणि त्या विद्युतधारेची बाणाने दिशा सुद्धा दाखवली आहे हा आपला सगळा विद्युत परिपथ आहे ठीक आहे आता तुम्हाला तर माहिती आहे की विद्युत धारा ही धनकडून ऋणाकडे जाते मग तुम्हाला विद्युत धारा आय मोजायला सांगितलं जी आपण कशाच्या साह्याने मोजतो मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ॲमिटरच्या साह्याने विद्युत आणखी काय सांगितलं आहे तर विद्युत रोधाच्या दोन टोकांमधलं म्हणजे ए आणि बीमधलं विभवांतर व्ही ए बी हे मोजायला सांगितलं आहे हे विभवांतर आपण वल्डमापीने मोजतो ठीक आहे आता लक्ष द्या जर क्यू इतका विद्युत प्रभार ए पासून बी पर्य कडे नेला बघा जर क्यू इतका विद्युत प्रभार एपासून बीकडे नेला तर या विद्युत प्रभारावर ए पासून बी पर्यंत जाताना झालेले कार्य बरोबर व्ही ए बी गुणिले क्यू हे कार्य घडण्यासाठी घटाकडून विद्युत घटे ना त्या घटाकडून विद्युत ऊर्जा विद्युत रोधाला दिली गेली बरोबर आहे त्याशिवाय कार्य घडणारच नाही जर क्यू इतका विद्युत प्रभार टी या वेळेत समजा टी या वेळेमध्ये क्यू इतका विद्युत प्रभार एपासून बीपर्यंत नेला तर झालेलं कार्य जे आहे ते किती वेळात घडलं टी वेळात घडलं म्हणजेच व्ही ए बी गुणिले क्यू इतकी ऊर्जा विद्युत रोधाला टी वेळामध्ये दिली गेली आणि त्यामुळे काय झालं तर विद्युत रोधाचं तापमान वाढलं जर विद्युत रोध आरच्या जागी जर विद्युत चलित्र म्हणजे मोटर लावली तर काय घडेल तर घटाने दिलेली ऊर्जा जी आहे विद्युत घटाने दिलेली जी ऊर्जा तिचं रूपांतर कशात होईल यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होईल आता ह्याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा विद्युत शक्ती पॉवर पी बरोबर ऊर्जा विद्युत शक्ती काढण्याचं सूत्र काय आहे विद्युत बरोबर ऊर्जा भागिले लागलेला वेळ म्हणजेच एकूण कार्य भागिले लागलेला वेळ आपण किमती घालूया हो व्ही का एकूण कार्य काय आहे व्ही ए बी गुणिले क्यू भागिले टी पण आपण मागच्या वर्षी शिकलो आहे की क्यू भागिल्ले टी बरोबर आय विभवांतर भागिले काळ बरोबर विद्युत धारा ठीक आहे किंवा क्यू बरोबर आय टी हे सूत्र शिकला तुम्ही मग म्हणून मग काय लिहायचं पी बरोबर आता क्यू छेद टीच्या जागी काय घालायचं आय घालायचं आणि मग लिहिलं काय पी बरोबर व्ही ए बी आहे तसाच लिहिलं आणि क्यू छेद टीच्या जागी काय लिहिलं आय त्याला नंबर दिला एक विद्युत घटाने पुढे बघा विद्युत घटाने टी या वेळेत पी गुणिले टी इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली बरोबर आहे पी गुणिले टी इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली जर परिपथातून आय इतकी विद्युतधारा वाहत असेल तर टी या वेळेमध्ये विद्युतरोधामध्ये एच बरोबर पी गुणिले टी म्हणजेच एच बरोबर व्ही ए बी गुणिले आय पीच्या जागी काय घातलं व्ही ए बी गुणिले आय गुणिले टी इतकी उष्णता निर्माण होईल आणि ओहमच्या नियमानुसार व्ही ए बी बरोबर काय आहे आय गुणिले आर व्ही बरोबर आय आर हे सूत्र माहिती आहे तुम्हाला ओहमच्या नियमानुसार म्हणून मग मा पक्षांतर केलं तर व्ही ए बी भागिले आर बरोबर आय या आयची किंमत आपण समीकरण कारण दोनमध्ये जर घातली तर आपल्याला मिळेल एच बरोबर व्ही ए बी गुणिले व्ही ए बी भागिले आर गुणिले टी मग व्ही ए बी गुणिले व्ही ए बी म्हणजे व्ही ए बीचा वर्ग गुणिले टी छेद आर हे झालं आपलं समीकरण नंबर चार तसंच व्ही ए बी बरोबर आय आर ही किंमत समीकरण दोनमध्ये जर घातली समीकरण दोन समी काय आहे बरोबर काय आहे समीकरण दोन एचबरोबर व्ही ए बी गुणिले आय गुणिले टी तर व्ही ए बीच्या जागी काय घातलं आय गुणिले आर आणि परत गुणिले आय गुणिले टी म्हणजेच काय मिळालं आपल्याला एच बरोबर आयचा वर्ग गुणिले आर गुणिले टी ह्यालाच जूलचा उष्णता विषयक नियम असं म्हणतात जुलचा नियम काय आहे सूत्र झुलच्या नियमाचा आय एच बरोबर आयचा वर्ग म्हणजे विद्युतधारेचा वर्ग गुणिले रोध गुणिले वेळ मग विद्युत शक्तीचा एकक काय आहे तर पी आपली विद्युत शक्ती पी बरोबर व्ही ए बी गुणिले आय म्हणजे विभवांतराचा एकक आहे वर्ट आणि आयचं एम म्हणजे विद्युत धारेचा एकक काय आहे आय म्हणजे विद्युत धारा एम्पियर वोल्ट गुणिले एम्पियर वोल्ट म्हणजेच काय तर एक जूल भागिले एक कुलम एक वोल्ट बरोबर आणि एक अम्पियर म्हणजे एक कुलम भागिले एक सेकंद बरोबर आहे एम्पियरचं एकक एक कुलम भागिले एक सेकंद तर कुलम कुलम कॅन्सल झाले तर आपल्याला एक जूल भागिले एक सेकंद विद्युत शक्तीचं एकक मिळतं जूल भागिले सेकंद म्हणजेच काय तर वॅट जे डब्ल्यू या अक्षराने दाखवलं जातं हा जो धडा आहे हा थोडासा समजायला कठीण आहे त्यामुळे ह्या धड्याचं वाचन पण जास्त करा तुम्ही आणि रायटिंग प्रॅक्टिस पण खूप ठेवा आकृत्या आहेत विद्युत परिपथ आहे हे सगळं परीक्षेला विचारलं जाऊ शकतं एवढा भाग तुम्हाला समजला असेल असं मी धरून चालते नेक्स्ट पिरियडला आपण पुढचा भाग बघूया थँक्यू